बातमी राजकीय वर्तुळातून आहे। विधानसभेसाठी महायुतीमध्ये गुजरात पॅटर्ननुसार उमेदवारी देण्याचा प्रस्ताव अमित शहा यांनी शिंदेंपुढे ठेवलेला आहे आणि त्यामुळे शिंदेंचं टेन्शन आता वाढलंय। मात्र भाजपचा गुजरात पॅटर्न नेमका आहे तरी काय, यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। भाजपचा महायुतीसाठी गुजरात पॅटर्न, जागा वाटपात शिंदेंना टेन्शन। शिंदेंच्या उमेदवारावर भाजपची छाप। विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकांना वेग। त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांना 120 जागांचा प्रस्ताव दिला। मात्र शहांनी शिंदेंच्या प्रस्तावावर विचार करण्याऐवजी निम्म्याहून जास्त जागांवर उमेदवार बदलण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र दिल्लीत नेमकं काय घडलं पाहू। शिंदेंची शहांसोबत जागावाटपासंदर्भात चर्चा। महायुतीची सत्ता आणण्यासाठी शिंदेंकडून 120 जागांची मागणी। अँटी इनकम्बन्सी असल्यामुळे उमेदवार बदलण्याच्या शहांच्या शिंदेंना सूचना। 90 पेक्षा जास्त जागा न देण्याची भाजपची भूमिका। अमित शहांच्या सूचनेनंतर नाराज झालेल्या शिंदेंनी शहांसमोर लोकसभेचा स्ट्राईक रेट मांडत आरसा दाखवण्याची चर्चा आहे। लोकसभेला भाजप आणि अजितदादांपेक्षा शिंदे गटाचा स्ट्राईक रेट चांगला। लोकसभेला 15 पैकी 7 जागांवर विजय। भाजपबाबत अँटी इनकम्बन्सी असल्यानं शिंदे गटाला जास्त जागा सोडण्याची मागणी। मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केल्यास भाजप उमेदवारांना रसद पुरवण्याचा शब्द। लोकसभा निवडणुकीत शिंदे गटानं उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपनं अंतर्गत सर्वेचं कारण देत शिंदे गटाला उमेदवारी रद्द करण्यास भाग पाडलं। नेमकं कुणाचं तिकीट कापलं पाहू। यवतमाळ वाशिम भावना गवळी, हिंगोली हेमंत पाटील। लोकसभेच्या वेळेस तिकीट कापलं असलं तरी आता विधानसभेला त्याची पुनरावृत्ती होणार नसल्याचा दावा शिंदे गटानं केला आहे। असं काही होणार नाही, लोकसभेला पण असं काही झालं नाही। तुम्ही उगाच आगीत तेल टाकू नका। आमचं सगळं आनंदी अन्न आणि अलबेल चाललं आहे। शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन आम्ही लढणार आणि पुन्हा आम्ही सत्ता महाराष्ट्र जनतेसाठी आणणार। विधानसभेलाही लोकसभेप्रमाणेच उमेदवार बदलाचा गुजरात पॅटर्न वापरल्यास शिंदे गटाचं टेन्शन वाढणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आणि विद्यमान आमदारांचं तिकीट कायम ठेवण्यासाठी शिंदे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।